नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करतो आता 10वी विज्ञान भाग 1 चं पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. आणि यामध्ये ही व्हिडिओ क्रमांक 2 बघतो. या अगोदर आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण काही भाग पाहिला होता, यामध्ये आपण केपलरचे नियम जे आहेत ते आपण बघितले होते. आज आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, न्यूटन भाऊ या ठिकाणी काय म्हणतात, बघा न्यूटन बरं का. आता या ठिकाणी आपण जरा आपली पेन्सिल बारीक करू थोडीशी. आ हा हा वा, बघा इथं काय सांगतोय, न्यूटनचा सिद्धांत जो आहे ना इथून सुरू होतो. या सिद्धांतानुसार म्हणजे न्यूटनच्या सिद्धांतानुसार काय असतंय, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांकांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. हा गुणधर्म मित्रांनो लक्षात घ्या, लिहून घ्या, लिख केलो लिहून घ्या मित्रांनो, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सिद्धांत काय म्हणतो की विश्वातील प्रत्येक वस्तू, या विश्वात या जगात जितक्या काही वस्तू आहेत त्याच्यातली एखादी प्रत्येक वस्तू ही जगातल्या दुसऱ्या कुठल्याही वस्तूवरती एक बल आकर्षित करत असते आणि हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांकाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. म्हणजे त्यांचं जितकं वस्तुमान असेल, जास्त असेल, तितकं या दोघांमधलं आकर्षण जास्त. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, म्हणजे दोघांमधलं अंतर जितकं जास्त तितकं बल कमी आणि जितकं अंतर कमी तितकं बल जास्त. बघा या ठिकाणी समजा या दोन वस्तू आहेत जगातल्या, ही एक वस्तू आहे जिथं वस्तुमान M1 आणि दुसरी वस्तू आहे तिचं वस्तुमान आहे M2. आता या दोन वस्तू आहेत ना एकमेकांना आकर्षित करीत असतात. आता हे आकर्षण किती आहे, हे बल किती असणार आहे, तर या दोन वस्तूंमधलं जे गुरुत्वीय बल आहे ना यांच्या वस्तुमानावर अवलंबून आहे. यांचं वस्तुमान जितकं अधिक तितकं बल जास्त. समजा या वस्तूचं जे वस्तुमान आहे निळ्या कलरच्या गोलाचं, त्या वस्तूचं M1 आहे आणि ही दुसरी जी वस्तू आहे हिरव्या कलरची तिचं वस्तुमान M2. म्हणजे यांच्यामध्ये असणारं बल म्हणजे F. समजा मी म्हटलं F हा जो हे जे बल आहे ते काय असणार, या दोघांच्या गुणाकाराशी समानुपाती. इथं काय दिलंय, हे बल दोघांच्या वस्तुमानांकाच्या गुणाकाराशी समानुपाती. म्हणजे F बरोबर एकाचं वस्तुमान गुणिले दुसऱ्याचं वस्तुमान, M1 गुणिले M2 हे असणार आहे. म्हणजे वस्तुमानाच्या समानुपाती, इथं बरोबरच्या ऐवजी आपल्याकडे चिन्ह कसं पाहिजे, समानुपातीचं चिन्ह पाहिजे, बरोबर. आणि त्याचबरोबर त्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती, आता दोघांमधलं अंतर या ठिकाणी D म्हटलंय, या D वर्गाच्या व्यस्तानुपाती, म्हणजे F 1/D बरं का, हे समानुपातीचं चिन्ह F 1/D. आता या दोघांना एकत्रितपणे या ठिकाणी लिहिलं आहे, F समानुपाती समचलनाचं चिन्ह आहे, वर M1 गुणिले M2 आणि खाली D² या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता याला जर फॉर्म्युल्यामध्ये मांडायचा, म्हणजेच F G हा स्थिरांक पकडला आहे आणि M1 गुणिले M2 / D² जसंच्या तसं, हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन, हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे, सूत्र खूप महत्त्वाचं आहे, याचा वापर करून आपल्याला पुढे अनेक गणितं सोडवायचे आहेत. ओके, जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. जीला काय म्हणतात, वैश्विक गुरुत्वाकर्षण गुरुत्वीय स्थिरांक. काय म्हणतात, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. जीला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात. रिकाम्या जागेला येऊ शकतो, लिहून घ्या, जीला वैश्विक गुरुत्वीय सिद्धांत असं म्हणतात. ओके, तर या ठिकाणी बघा, दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले, समजा ही जी M1 आहे तिचं वस्तुमान जर मी दुप्पट केलं, डबल केलं, तर काय होईल, गुरुत्वीय बल पण दुप्पट होणार. गुरुत्वीय बल काय होणार, दुप्पट होणार. दोन वस्तूंमधल्यापैकी एखाद्या वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर गुरुत्वीय बल दुप्पट, वस्तुमान तिप्पट केलं तर गुरुत्वीय बल तिप्पट, वस्तुमान चौपट केलं तर गुरुत्वीय बल चौपट होणार, साधा हिशेब आहे. तसेच या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केलं, तर अंतर वाढवलं, अंतर जर दुप्पट केलं तर बल जे आहे ते 1/4 होणार. या दोनाचा वर्ग 1/4 होणार. बल काय होणार, 1/4 होणार आहे. म्हणजे ते 1/4 होणार जर अंतर दुप्पट केलं तर कमी होणार. ओके, दोन वस्तू गोलाकृती जर असतील, आता समजा दोन वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते. म्हणजे हे एक केंद्र आणि हे एक केंद्र, या दोघांना जोडणाऱ्या सरळ रेषेमध्ये हे बल असते. ओके, हां, त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडांची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. म्हणजे ही जी लांबी आहे केंद्रांना जोडणारी ती अंतर म्हणून धरू शकतो. आणि जर वस्तू गोल वा नियमित आकाराच्या नसतील तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना
जोडणाऱ्या रेषाखंडांच्या दिशेत असते व डी त्या रेषाखंडांची लांबी घेतली जाते। तर अशा प्रकारे हा गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे तो आपल्याला समजून घेता येईल, व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। एक रिक्वेस्ट आहे, बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे, तर कृपया आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच्या आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या। ओके, समीकरण दोन वरून असे दिसते की जी चे मूल्य, बघा समीकरण दोन कुठलं आहे आणि याच्यातला हा जो जी आहे त्याचं मूल्य स्थिर असते बरं का। जी चे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळतं। ओके, म्हणजे एस आय एकक प्रणालीत जी चे मूल्य दोन एक किलो जी चे मूल्य दोन एक किलो एक के जी वस्तुमान असलेल्या व एकांपासून म्हणजे दोन वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एक मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढे असतात। तर इथं काय जास्त विचार करण्यापेक्षा तुम्ही इथं बघा, हे बघा ह्याच्यात बघा, सिद्ध इथं सिद्ध करायला सांगितलं आहे आणि इथं जीचं मूल्य जे आहे ना हे बघा एवढं असतं, 6.673 × 10^11 वगैरे। आता इथं पुन्हा एकदा आपण समजून घेऊ, एस आय एकक प्रणाली जीचं जे मूल्य आहे ते एक किलोग्राम, जीचे मूल्य ते दोन एक के जी वस्तुमान असलेल्या म्हणजे दोन समजा आपल्याकडे वस्तू आहेत, एक के जी वस्तुमान असलेल्या जर वस्तू असतील व एकमेकांपासून त्या एक मीटर अंतरावर असतील, दोन आहेत आणि त्या एकमेकांपासून एक मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्य एवढं असतं हे जीचं मूल्य हे या ठिकाणी म्हटलं आहे। ते बघा 6.673 × 10^2 nm² / kg². ओके, हे एवढं असतं हे लक्षात घ्या। आता बघा एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे आपण मानू शकतो। म्हणजे वस्तुमान केंद्र कुठलं, जिथं सगळं वस्तुमान केंद्रित होतं तिथं। एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते, म्हणजे गोलाचे भूमितीय केंद्र असते गोल असेल तर। आणि कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवरती म्हणजे सेंट्रॉइडवरती असते हे आपण समजून घेऊ। आता या ठिकाणी बघा ना, गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केलं असेल, की बाबा या दोघांमधलं जे अंतर आहे त्या अनुषंगाने जर बलाचा विचार केला तर हे अंतर त्याच्या व्यस्तानुपाती असते, अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असे असते अशा प्रकारे यांनी सांगितलेलं आहे। ओके, तर हे कशाच्या आधारावर सांगितलं, तर हे त्यांनी सांगितलं की केपलरचा जो तिसरा नियम आहे त्याची मदत घेतली। ओके, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। तर ती कशी घेतली हे आता आपण समजू। युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इथं वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिणाम या ठिकाणी आपण समजून घेऊ, इफेक्ट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स। समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे, अशी गोल गोल फिरते किंवा सरळ चाललेली आहे। अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर एक समान गतीने अशी गोल फिरत आहे, समजा वर्तुळाकार गतीने फिरत आहे, वर्तुळाकार गतीने अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशिक अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते। या वस्तूवर समजा ही वस्तू अशी फिरते तर याच्यावरती केंद्राकडे बल प्रयुक्त होत असतं, अभिकेंद्री बल हे आपण बघितलं। या वस्तूचे वस्तुमान एमने तिच्या कक्षेची त्रिज्या आरने, आता याचं वस्तुमान एमने वाढवा आणि ही जी त्रिज्या आहे कक्षेची ती आरने वाढवा व तिची जी चाल आहे, ही जी चाल आहे म्हणजे हा जो सरासरी वेग आहे तिची जी चाल आहे हां, ही चाल व्हीने जर आपण दर्शवली तर या बलाचे परिणाम काय होतील, एम व्ही वर्ग भागिले आर एवढे असते। या बलाचं परिणाम काय होतं, एम व्ही वर्ग भागिले आर एवढं असतं, हे गणितीय क्रियेद्वारे दाखवता येते। हे जे बल असणार आहे या वस्तूवरती लागणार, ओके, या केंद्राच्या दिशेने, ते एम व्हीचा वर्ग भागिले आर हे आपल्याला दाखवता येतं। आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत जर फिरत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने होणारे अभिकेंद्री बल हे काय असणार आहे, एफ बरोबर एम व्हीचा वर्ग। याच्यामध्ये एम जे आहे ते ग्रहाचं वस्तुमान असणार आहे, व्ही ग्रहाची सरासरी चाल असणार आहे आणि आर म्हणजे काय असणार आहे, ग्रह आणि सूर्य यांच्यामधलं अंतर असणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आणि त्याची चाल जे आहे म्हणजे त्याची जी चाल आहे किंवा त्याचा आवर्तन काल जो आहे तो म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्यासाठी लागणारा कालावधी,
त्याची चाल म्हणजेच आवर्तन काल आपण जो म्हणतो म्हणजे सूर्याच्या भोवती एक पूर्ण राऊंड मारण्यासाठी जितका वेळ लागणार आहे ती चाल झाली. ओके, म्हणजे कापलेले अंतर चाल बरोबर काय एकूण किती अंतर कापलं आणि भागिले त्यासाठी लागलेला काळ, तो टी आवर्तन काल जो आहे. म्हणजे चाल बघा त्याची चाल आपण त्याचा आवर्तन काल म्हणजेच सूर्याभोवती एक परिक्रमा करण्यासाठी लागणारा हा कालावधी व ही त्रिज्या कापलेला अंतर ही त्रिज्या आणि लागलेला कालावधी याचा वापर आपण करून काढू शकतो. बरोबर, म्हणजे चाल बरोबर काय कापलेलं अंतर जे आहे ते कापलेलं जे कापलेले अंतर म्हणजे आर आणि लागलेला टाईम म्हणजे टी, आर भागिले टी अशी आपण चाल काढू शकतो. ओके, आता एका ग्रहाने परिक्रमेत पार केलेलं अंतर या संपूर्ण परिक्रमेत पार केलेलं अंतर आर नसणार आहे, बरं का, पूर्ण पार केलेलं अंतर आर नसणार आहे, तर ते दोन पाय आर असणार आहे. ठीक आहे, हे पूर्ण अंतर दोन पाय आर म्हणजे वर्तुळाचा परी आणि आर म्हणजे काय सूर्यापासूनचं अंतर, या वस्तूचं सूर्यापासूनचे अंतर. ओके, आणि त्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय बाबा टी आहे, म्हणजे व्ही बरोबर कक्षेचा परी म्हणजे कापलेले जे अंतर आहे ते काय दोन पाय आर एवढं कापलं आहे आणि आवर्तनाचा काल म्हणजे टी आहे या ठिकाणी. बरोबर, आता हे जे एफ बरोबर एम व्हीचा वर्ग भागिले आर हे जे सूत्र आहे हे बल काढण्याचं ते जर आपण या ठिकाणी वापरलं एम व्ही वर्ग भागिले आर, आता एम गुणिले व्हीची जी किंमत आहे ती काय दोन पाय आर भागिले टी, मग इथं एम गुणिले व्हीच्या वर्गाच्या ऐवजी दोन पाय आर भागिले टीचा वर्ग या ठिकाणी केलाय आणि भागिले आर आपला बरोबर एम आपल्या जाग्यावर. आता इथं दोनाचा वर्ग चार या ठिकाणी लिहिलाय. ओके, त्याच्यानंतर हा एम आपल्या जाग्यावर, हा पायचा वर्ग या ठिकाणी केला आणि हा आर आणि हा आर कट झाला. ओके, आरचा वर्ग कट झाला, आरचा वर्गामधला आर कट झाला आणि हा आर कट झाला. इथं आर म्हणजे काय असतं आरचा वर्ग आहे. आता इथं एकंदरीत हे जे कॅल्क्युलेशन हे इथं कसं आलं हे मी तुम्हाला काय करतो इथं बाजूला दाखवतो. थोडंसं बघा, एम गुणिले हा दोनाचा वर्ग चार येणार, पायचा वर्ग पाय वर्ग येणार आणि आरचा वर्ग काय आला आर गुणिले आर आलं आणि भागिले हा टीचा वर्ग काय झाला टीचा वर्ग मी खाली घेतो आणि हा आर पण मी खाली घेतो. ठीक आहे, किंवा हां किंवा टीचा वर्ग हा टीचा वर्ग लिहिला आणि भागिले हा आर विचारा एकटा इथंच लिहिला. ठीक आहे, आता कट काय काय होणार बघा, या ठिकाणी आर आणि आर कट होणार आहे इथं. ठीक आहे, बाकी काय जसं या तसं राहणार आहे. बघा, हा चार इथं लिहिला बाजूला, हा एम इथं लिहिलेला आहे, पायचा वर्ग इथं लिहिला आणि हा आर लिहिला आणि भागिले हा टीचा वर्ग, म्हणजे चार एम पाय वर्ग आर भागिले टीचा वर्ग. आता या दोघांना जर आपण आर वर्गाने जर गुणलं व भागलं तर आपल्यास काय मिळेल बघा, या दोघांना आर वर्गाने गुणलं आणि भागलं तर. ओके, आता याला जर आर वर्गाने आरला गुणलं तर आरचा घन होणार. ठीक आहे, तो इथं लिहिला आहे आणि हा एक आरचा वर्ग खाली घेतला, वर आणि खाली आर वर्गाने गुणलं तर इथं हा जो आर आहे त्या आरचा घन होणार आणि खाली आर वर्ग. आणि हे चार एम पाय वर्ग जसंच्या तसं लिहिलं खाली आर वर्ग आणि गुणिले आरचा घन भागिले टीचा वर्ग, बरं का, आर घन भागिले टीचा वर्ग लिहिला आणि टीचा वर्ग भागिले आरचा घन म्हणजे के येते आपल्याकडं, हे स्थिर असते, हे आपण मागे बघितलंय. ओके, बघा केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे टी वर्ग भागिले आर घन म्हणजे के हे स्थिर आहे, म्हणजे आर घन भागिले टी वर्ग पण स्थिर आहे, म्हणजे हे गुणोत्तर कसं असणार आहे स्थिर असणार आहे, म्हणून याच्या जागेवर डायरेक्टली यांनी के लिहिला खाली. ठीक आहे, के लिहिलेला इथं चार एम पायचा वर्ग, चार एम पाय वर्ग जसंच्या तसं, आर वर्ग आपला जसंच्या तसा आणि हा आर घन टी वर्ग भागिले टी वर्ग आहे त्याच्याऐवजी इथं खाली के लिहिला. ॲक्च्युली काय असतंय या ठिकाणी आर घन भागिले टी वर्ग आहे. ठीक आहे, याला जर उलट केलं एक छेद टी वर्ग भागिले आरचा घन येईल. आता टी वर्ग भागिले आरचा घन म्हणजे के, म्हणजे एक छेद के येईल, म्हणून हा के खाली आला. ठीक आहे, परंतु चार तुमचं स्थिर असणार आहे, ते वस्तुमान पण स्थिर असणार आहे, पायची किंमत पण स्थिर आहे, केची किंमत पण स्थिर आहे. ओके, म्हणजे चार स्थिर, एम स्थिर, पाय स्थिर आणि के पण स्थिर, म्हणजे एक छेद आर वर्ग राहिला जसा तसा, एक छेद आर वर्ग म्हणजे एफ बरोबर काय एक छेद आरचा वर्ग. म्हणजे सूर्य व ग्रह यामध्ये अभिकेंद्री बल असतं आणि हे बल जे आहे जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत ठरतं ते त्याच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं, म्हणजे यांच्या दोन दोघांमधलं जे अंतर असेल सूर्य आणि इतर ग्रहांमधलं जे अंतर आहे त्याचा जो वर्ग आहे त्याच्या व्यस्त प्रमाणात, म्हणजे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात हे बल असणार आहे. म्हणजे अंतर जेवढं वाढेल तेवढं बल कमी होणार आहे आणि अंतर जेवढं जेवढं दोघांमधलं कमी असेल तेवढं बल वाढणार आहे. या ठिकाणी हे गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं
असा न्यूटनने निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु हे सर्व विश्वाचे नियंत्रण करत असते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानांमुळे हे शक्य झालेलं आहे. तर एकंदरीत मित्रांनो लक्षात घ्या, हे जे हा जो गुणधर्म आहे जो न्यूटनने मांडला की वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांनी हे जे सांगितलं होतं की बाबा या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात का असतं हे सांगत असताना इथे त्यांनी काय सांगितलं की या दोनमधील दोन वस्तू आहेत त्यांच्यामधील जे काही बल आहे ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती का असते ते या ठिकाणी इथं त्यांनी विवेचन केलेलं आहे, समजून सांगितले गणितीय क्रियेद्वारे. ठीक आहे, पुढचा जो मुद्दा आहे या ठिकाणी काही उदाहरणं आहेत, तर त्या उदाहरणाकडं आपण सध्या तरी नाही जाणार. सगळी उदाहरणं आपण नंतर एकदा समजून घेणार आहोत. एक्झाम्पलसाठी आपण विशेष एक व्हिडिओ बनवूयात सगळ्या गणितांच्या यामधल्या. ठीक आहे, पुढे आता आपण बघू या ठिकाणी, इथे आपण या मुद्द्यावरती चर्चा करू आणि मग आपण थांबूयात मला असं वाटतंय. बघा, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की समुद्रात नियमित येणारी भरती व ओहोटी याबद्दल तुम्हाला माहीतच असेल. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीत 2 वेळा वाढते व कमी होते, बरं का? समुद्राची पातळी ही रोज कमी जास्त होत असते, कमी होते, वाढते, एका काळात कमी होते आणि वाढते सुद्धा. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ ही वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. तर हे का होतं? समुद्राचं पाणी जर आपण बघितलं तर काही ठिकाणी भरती होते आणि भरती झाल्यानंतर कालांतराने ओहोटीसुद्धा होते, समुद्राचं पाणी कमी होते. एकाच दिवसात भरती पण होते आणि ओहोटी पण होते. तर असं का होतं? कारण चंद्र जो आहे हा चंद्र या ठिकाणी आपल्याला दिसतो, ह्या चंद्र आणि पृथ्वी या दोघांमध्ये जे काही गुरुत्वीय आकर्षण असतं या गुरुत्वीय आकर्षणामुळे भरती आणि ओहोटी होत असते. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा होतो, म्हणजे चंद्राच्या दिशेला जे पाणी आहे तिकडे फुगवटा होतो. ओके, त्यामुळे त्या स्थानांवर काय होते? भरती येते व त्या स्थानापासून दाखवल्याप्रमाणे 90% कोण असले 90° कोण असलेल्या पृथ्वीवरील स्थानावर पाण्याची पातळी कमी होते व इकडे पातळी कमी होत असते. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे काही गुरुत्वीय आकर्षण आहे त्याच्यामुळं भरती आणि ओहोटी होत असते. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत चर्चा केली. पुढे आपण बाकीचे जे काही मुद्दे आहेत, पृथ्वीचे गुरुत्वीय बल आणि इतर मुद्दे, त्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. नक्कीच आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, धन्यवाद, बाय सगळ्यांना.